काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली आहे सध्या महाराष्ट्रातील हिंगोलीतून भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे रविवारी तेरा नोव्हेंबरला यात्रा स्थगित करण्यात आली होती त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत हँडलने ट्विटरवरून सोमवारी महाराष्ट्रातील हिंगोली येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली आहे सध्या महाराष्ट्रातील हिंगोलीतून भारत जोडो यात्रा सुरू आहे रविवारी तेरा नोव्हेंबरला यात्रा स्थगित करण्यात आली काँग्रेसच्या अधिकृत हँडलने ट्विट करून सोमवारी चौदा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील हिंगोली येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला काँग्रेसने आतापर्यंत अनेकदा ब्रेक दिला आहे दिवाळीनिमित्त पक्षाने यात्रेसाठी तीन दिवसांची सुट्टी देखील जाहीर केली होती भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हे खूप काही शिकत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे त्यांना भारताला जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत आहे पक्षाच्या अधिकृत हँडल आणि नेत्यांच्या प्रोफाईल वरून व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत गांधी जीवनाचा आनंद लुटताना दिसत आहेत रविवारी तेरा नोव्हेंबर दिवशी एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये राहुल गांधी एका मंचावर ढोल वाजवताना दिसत आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनूर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात ते पोहोचले होते तेथे त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज औरंगाबाद